पाच किलोचं वजन असलेली गदा आणि इकडे वेगवेगळ्या वयोगटातली मंडळी साहसी खेळामध्ये सहभागी झालेली आहेत. याच गिरगावच्या यात्रेमध्ये लहान मुलांचा उत्साह मोठ्या प्रमाणात बघायला मिळतोय. मयुरीने त्यांचा आढावा घेतलेला आपण बघूया. सर्वात छोटे ध्वजधारी आपल्या सोबत आहेत, कसं वाटतंय? बरं वाटतंय, खूप चांगलं वाटतंय. वर्षापासून ते या ध्वज पथकात आहे. मी माझा हा पहिलाच वर्ष आहे. आणि कसं वाटतंय की पहिलाच वर्ष कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतंय मला. आणि अजून काय सांगशील या शोभायात्रेत पुन्हा यायला आवडेल? हो. सगळ्यात छोटी अजून एक आपल्याकडे ध्वजधारी आहे. हा ध्वज खरं तर हातात घेऊन नाचतानाच शोभायात्रेत पुढे जायचंय. काय भारी, तुझं काय काय वाटतंय तुला? खूप चांगलं वाटतंय. तुझं कितवं वर्ष आहे? किती वेळा आलीस तू इथे? एकदाच. एकदाच आली? पहिल्यांदाच आली? पुन्हा दुसऱ्या वर्षी आहे ना? हो. मजा येते. तर सुंदर अशी प्रतिक्रिया या छोट्या ध्वजधारीने दिलेली आहे. हातात खरं तर ध्वज घेऊन एवढ्या उन्हात चालत चालत या सगळ्या ध्वजाला घेऊन खरं तर या शोभायात्रेत चालायचं कठीण काम आहे. मात्र या हे सगळे या शोभायात्रेची रंगत वाढवत आहेत. खरेच कौतुक करावं इतकं हे छोटे ध्वजधारी आपल्या सोबत आहे. आणखी एक छोटी ध्वजधारी आपल्या सोबत आहे. तिच्याकडनं आपण विचारूया की तिला कसं वाटतंय हा ध्वज फिरवताना. कसं वाटतंय तुला? चांगलं. छान वाटतंय. मजा येते. इतकं ऊन लागतंय पण तुला मजा येते. अजून तू पुन्हा येणार या ध्वज पथकात पूर्ण शोभायात्रेत सहभागी होणार? सुंदर अशी प्रतिक्रिया खरं तर यांनी दिलेली आहे. आणि या ध्वज पथकात शोभायात्रेत ते सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामॅन अनिल बाबरसह मी मयुरी ओंबासे, एबीपी माझा गिरगाव. तर हा होता मयुरीने घेतलेला आढावा. आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील यात यात्रेमध्ये सहभागी झालेली आहे.